अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या होत असलेल्या गैरसोयी संदर्भात 2 दिवसांपूर्वी शिवसेना युवा सेना पक्षाच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन काही मागण्या करण्यात आल्या होत्या। त्यात प्रामुख्याने एक्स-रे मशीन आणि सोनोग्राफी मशीनच्या सुविधेसंदर्भात मागण्या होत्या। त्या अनुषंगाने अवघ्या 2 दिवसात आज जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते रुग्णालयातील सोनोग्राफी मशीनचे उद्घाटन करण्यात आले आहे। तर एक्स-रे मशीनसाठी 2 पूर्णवेळ टेक्निशियनची नियुक्ती करण्यात आली आहे। त्याचबरोबर रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून रुग्णालय प्रशासनातर्फे कशा प्रकारे पावले उचलली जात आहे याबद्दलची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी विनय सोनवणे यांनी माध्यमांसमोर दिली। दोन दिवसापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने एक निवेदन आपल्याला देण्यात आलेलं होतं। त्यामध्ये त्यांच्या काही मागण्या होत्या। त्या मागण्याच्या अनुषंगाने आपण त्या मागण्यांवरती त्वरित कारवाई करून आजच्या तारखेला नगराध्यक्ष मॅडम साधनाताई महाजन यांच्या हस्ते सोनोग्राफीचं उद्घाटन आपण करून घेतलेलं आहे। जेणेकरून आता दर बुधवारी महिलांना सोनोग्राफीसाठी पायपीट करावी लागणार नाही आणि ती सुविधा आता उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे आपण उपलब्ध करून दिलेली आहे। दुसरी त्यांची मागणी होती एक्स-रे मशीनची, तर एक्स-रे मशीनकरता आपण पूर्ण आठवडाभर एक टेक्निशियन आणि पौरचे एक टेक्निशियन असे मिळून 2 टेक्निशियन आपण अवेलेबल केलेले आहे आणि आता एक्स-रेची पण सुविधा त्वरित मिळणार आहे। तिसरं, दोन स्त्रीरोग तज्ज्ञ आपण उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे उपलब्ध करून देऊन गर्भपिशवीचे ऑपरेशन असो, क्युरेटिंगचे ऑपरेशन असो किंवा सीझर असो, तर ह्या पण सुविधा आता आपण 24 तास उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत। तसंच सोनोग्राफी ही कायदेशीर बाब असल्यामुळे डॉक्टर वैशाली महाजन यांना आपण पाचारण करून आता दर बुधवारी डॉक्टर वैशाली महाजन या सोनोग्राफीकरता उपलब्ध राहतील। तसेच एक्स-रेची सुविधा तर झालेलीच आहे आणि आता ब्लड बँकेचा विषय होता, त्या ब्लड बँकेच्या विषयी आपण ती फाईल हलवून नाशिकला ती फाईल पाठवून या 15 दिवसामध्ये आपण ब्लड स्टोरेज युनिट पण उपलब्ध करून देत आहे। जेणेकरून ॲक्सिडेंटचे पेशंट असो, हाडं तुटलेले पेशंट असो, यांना आपण त्वरित रक्त लावून त्यांचा जीव आपण आता इथे उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे वाचवू शकतो। तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ज्या ज्या मागण्या केलेल्या होत्या त्या मी त्यांना 8 दिवसाच्या कालावधी मागितला होता, पण माझ्या सहकाऱ्यांनी सिस्टर असो, डॉक्टर असो, सुरक्षा रक्षक असो यांनी अहोरात्र सेवा आणि वरिष्ठांनी अहोरात्र मेहनत करून 2 दिवसांमध्ये त्यांच्या मागणीला आपण पूर्णतः पूर्णविराम दिलेला आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।